ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी शिष्यत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज आपल्याला प्रश्न असा आला आहे की आता पुढल्या महिन्यात म्हणजे गुरुपौर्णिमा आहे, त्या संदर्भात आहे। कारण असा प्रश्न विचारला की महाराज म्हणले मी खूप वर्षापूर्वी गुरु केलेला होता आहे म्हणा केलेला, परंतु आमचे गुरु ही वयोवृद्ध असल्याने मागील 7-8-10 वर्षाखाली त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याकडून मी शिवमंत्रच घेतला होता, तर परत मला शिवमंत्र घेता येतो का, मला तुम्हाला गुरु करायचं आहे, मला करता येईल का, असा प्रश्न केलेला आहे। का मी आता नेमकं काय करू हे मला कळना गेलं, कारण आता माझे गुरु आहेत बी नाही तर मी कुणाला विचारू, म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे की मी काय करू शकतो, याबद्दल मला थोडंसं मार्गदर्शन करावे। तर मंडळी, तुम्ही सर्वांनीच ऐका, असा हा प्रश्न ही बऱ्याच जणाला पडू शकतो, कारण बरेच वेळेस काय असत, समजा वय वाढल्यानंतर अगर काही कारण असतं, गुरुचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला वाटतं कधी की आपण जर गुरुच्या एकदम जवळचे एक निष्ठ असाल तर आपल्याला पुढे वाटतं की आपण ही सतत गुरुमंत्र हे जे आपण शिकवलेलं आहे पूजा अर्चा ह्या गोष्टी आपण करत राहावं, परंतु आपल्याला गुरु नाहीत आता वेळोवेळी सांगायला, असं बरेच वेळेस वाटतं। म्हणून एक खंत असते, मग वाटतं की आपण एकंदा आता आपण गुरु बदलू शकतो का, अगर गुरुकडून तेच मंत्र घेऊ शकतो का, असं शंका येते, सहज आहे, त्याच्यात काही विशेष असं काही नाही आहे एवढं। पण आता त्याच्यामध्ये काय असतं, अगर कुणाला वाटतं की समजा बऱ्याच वेळेस गुरु असतानाही समजा त्यांना पुढे काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये काही करायचं, अगर त्याच्या पुढचं काही करायचं असेल, म्हणजे धर्मातलं देवधर्मातलं काही शिकायचं असेल, तर आपला गुरु बदलता येतो का, अगर गुरु दुसरा करता येतो का, हे पण मनामध्ये प्रश्न असतात। तर हे प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात देतो तुम्हाला, की जर तुम्ही गुरु केलेला असेल आणि काही कारणास्तव समजा गुरुचा मृत्यू झाला काही असेल आणि परत तुम्हाला गुरु मंत्र परत घेण्याची इच्छा असेल, तर आपण दुसऱ्या गुरुकडून घेऊ शकतो का, तर घेऊ शकतो, पण कधी, जर तुमच्या गुरुचा मृत्यू झालाय समजा, आता गुरु तर सांगत नाही, गुरुची आज्ञा लागते, आता आज्ञा कशी घेणार, त्यांचा मृत्यू झालेला आहे, मग कुणाला विचारणार की मी दुसरा गुरु करू का, म्हणून तर आपण त्यांनाच विचारू शकतो। आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण नेमकं काय कसं विचारायचं, काय नाही, तुम्हाला जो गुरुमंत्र दिलेला आहे फक्त तुमचं मन एकाग्रत करा, स्थिर करा, तुम्हाला खरंच का तळमळ वाटते त्या गुरुविषयी काही असेल, काय तुमची ओढ, हे तुमच्या ओढीवर आधारित आहे सर्व गोष्टी। आणि तुम्ही सतत जर तुम्ही ही गुरुमंत्राचं एक निष्ठ्यानं जप मनन ह्या गोष्टी केल्या आणि स्थिर बसलात, तर तुम्हाला समजा समाधी अवस्था जर प्राप्त झाली, कुणाकुणाला होत नसते, त्यांचं मन स्थिर होत नाही, ज्याचं झालं त्याला जर झाली, तर ॲटोमॅटिकली तुमचे गुरु तुम्हाला तुमच्या समजा मेमरीत एक संदेश देतील की काही करण्याची आवश्यकता नाही अथवा कर, असं म्हणून एक संदेश देतील। तर तो संदेश तसा नाही प्राप्त झाला, तुम्ही आपण दररोजच्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण सायंकाळची पूजा अर्चा करून आपण झोपतो, झोपतानाही मनन केलं, गुरुचं स्मरण केलं, त्यांना आठवलं, त्यांना तुम्ही पाहिलेलं असतं, गुरु पाहिलं असतं, त्यांचा फोटो असतो काय असेल तुमच्याकडे, त्यांना एकदा डोळे भरून पहा आणि मनन त्यांचं करा आणि गुरुमंत्र दिलेला होता त्याचं पठन करा मनातले मनात, असं मग त्याला मर्यादा नाही, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही तोपर्यंत तुम्ही करत राहा। आणि श्वासाची लय एक अशी ठेवत ठेवत तुम्ही पडून जरी राहिलात तरी तुम्ही मनन केल्यानंतर तुम्हाला स्वप्नामध्ये तुमचे गुरु तुम्हाला येतील आणि बोलतील,
तुला गुरु दुसरा कर अथवा नको कर, त्यांची आज्ञा मिळते तुम्हाला. आणि कधीही त्यांच्या आज्ञेशिवाय गुरु मंत्र अगर गुरु बदलता येत नसतो, त्यांनी आज्ञा द्यावी लागते. जरी मृत्यू झाला असेल तरी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन ते तुम्हाला सांगतील की बाबा ठीक आहे, तुला गरज आहे आत्ता, समजा समजा प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करण्याची, तुझं मन एकाग्रता होत नाही बऱ्याच वेळेस, त्यावेळेस मी तुझं मन जर एकाग्रता असेल तर माझी आवश्यकता पडते, मी सांगेल तुला. पण तुझं मन जर स्थिर होत नसेल तर तुला दुसऱ्या गुरुची आवश्यकता आहे, तर तू जरूर कर असं म्हणून ते तुम्हाला आशीर्वाद देतील, एक परवानगी देतील तुम्हाला, त्यावेळेसच तुम्ही दुसरा गुरु करू शकतात. बिना परवानगीचं तुम्हाला गुरु करता येत नाही. मग ते जिवंत असू अगर मृत्यू झालेला असू, हे तुमच्या त्या ह्याच्यावर बघा. तुम्ही तुम्हाला इच्छा आहे, बऱ्याच जणांना खूप प्रश्न की आम्ही गुरु केला पण तुम्हाला आम्हाला गुरु करायचं आहे, तसं नाही करता येणार तुम्हाला. एक तुमचे गुरु जर जिवंत असतील त्यांना विचारा तुम्ही, त्याला असं असं मला गुरु मंत्र यांच्याकडून घेऊ शकतो का असं विचारून करा तुम्ही. कारण तुम्ही समजता अगर तुम्हाला त्याचं गुरुचं महत्त्व माहीत नसेल, कारण आपल्याला गुरु म्हणजे कसं असतं, देवामध्ये आणि तुमच्यामध्ये जे कनेक्शन आहे, जसं का ही लाईट आहे, इथं बल्बला आहे, समजा इथून आपल्या विद्युत मंडळाकडून एक कनेक्शन आलेलं आहे, ते वायर आलेलं आहे आणि ती बल्ब लागतो. बल्ब समजा एक ईश्वर समजा असं समजू, जर मध्ये वायर असेल तरच बल्ब लागतो. तसं गुरु कसं असतं, तुमच्यामधला आणि ईश्वरामधलं एक वायर आहे एक प्रकारचं. ते जर वायर तुम्ही चांगला असेल, मजबूत असेल, तर तुमची लाईट लागेल, तुमच्या पुढे ईश्वराचा संदेश पोहोचेल, तुमचं जीवन प्रकाशमय होईल. त्याच्यामुळं जर श्रद्धा ठेवली तर, ज्याची श्रद्धाच नाही त्याला काही देणं घेणं नाही. ज्याची गुरुवर श्रद्धा आहे तर त्याला काही नाही, त्याच्या आडी अडचणी सर्व सुटतात. ज्या वेळेस माणसानं एक निष्ठ्यानं आपल्याला काही शक्य गोष्ट होत नाही, खूप अडचणी आल्यात कुठल्याही कामात, काही असेल खूप संकटात, मनस्ताप होत असेल, मन अशांत असेल, त्यावेळेस आपण गुरुमंत्र आणि गुरुचं स्मरण करून जर आपण एकाग्रतेने बसला तर तुम्हाला त्या संकटातून दूर केल्या जातं. कारण ईश्वरातून तुमच्यात जो जोडलेला कनेक्शन म्हणता ना तुम्ही, ते असतो गुरु. तर तुम्ही कधीही तुम्ही संकटात असाल, काही असाल, तर तुम्ही गुरुचं स्मरण करा. हा समजा तुमचे मृत्यू झालेले असले गुरु तरी चालतात, पण त्यांनी आज्ञा दिवशी दुसरा गुरु करायचा नाही, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि ज्यांना का अजून समजा करायचंच असेल, ज्यांना केलेलाच नाही त्यांना करता येईल. शिवमंत्र देता येतो, दत्तगुरूचा मंत्र देता येतो, आपल्याला काही अडचण नाही. पण आता हे येणाऱ्या जी आता गुरुपौर्णिमा आहे, समजा त्या गुरुपौर्णिमेच्या वेळेस ह्या गोष्टी केल्या जातील. तर असो, जास्त वेळ घेत नाही तुमचा. या संदर्भात जरी तुम्हाला काही माहिती हवी असेल, काही असेल, तर नंबर आहे, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा अथवा तुमच्या वेळेनुसार फोन करा. मी जर असलो फोनवर तर मी घेईन, नाही तर नाही घेत, पण मेसेज करा. तुमचा मेसेज पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तर दिल्या जाईल. तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि या ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.